पाथर्डी फाटा येथे असलेल्या जितेंद्र मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमला पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतंय। पाथर्डी फाटा येथील जितेंद्र मोटर्सचे इलेक्ट्रिक गाड्यांचा शोरूम आहे। संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। अचानकपणे या शोरूममधून धूर निघू लागला। या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक आणि काही कामगारांनी स्वतःचा जीव वाचवत तातडीने अग्निशमक दलाला याबाबत माहिती दिली। सिडको MIDC नाशिक महानगरपालिकेच्या विविध भागातील सुमारे 6 अग्निशामक दलांच्या बंबांच्या सहाय्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली। खरी रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचं काम सुरूच होतं। महत्त्वाचं म्हणजे आग लागली असताना बाहेर पाऊस देखील सुरू असल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या, मात्र अग्निशमक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी या ठिकाणी गर्दी देखील केली होती। या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते। न्यूज 15 मराठीसाठी नितीन चव्हाण, सिडको नाशिक।